हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी जिल्हा परिषद उस्मानाबादमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन प्रक्षमा या विभागामध्ये लेखाधिकारी पदासाठी लेखी परीक्षा झाली या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणीवर दहा प्रश्न विचारले होते त्या दहा प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही विकत घ्या या पुस्तकामध्ये बेसिक मीडियम ॲडव्हान्स तिन्ही लेवलची उदाहरणं अतिशय सोप्या पद्धतीनं सोडून दिलेली आहेत आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला भरपोरचे पुस्तक मिळून जाईल चला तर मग आता या व्हिडिओमधील प्रश्नांची माहिती पाहूयात आपण पहिला प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आता या ठिकाणी एकतीस सदतीस प्रश्नचिन्ह त्रेचाळीस सत्तेचाळीस अशा त्या संख्या आहेत तर ह्या मूळ संख्या आहेत नंतर येणारी मूळ संख्या सदतीस सदतीस नंतर येणारी मूळ संख्या एक्केचाळीस एक्केचाळीस नंतर येणारी मूळ संख्या त्रेचाळीस आणि त्यानंतर येणारी मूळ संख्या सत्तेचाळीस म्हणून याचं उत्तर आहे डी एक्केचाळीस बॉटनी वनस्पती अँटोमोलॉजी प्रश्नचिन्ह तर बॉटनी म्हणजेच वनस्पत म्हणजे बॉटनीमध्ये वनस्पतींचा अभ्यास केला जातो तसं अँटोमोलॉजीमध्ये कीटकांचा अभ्यास केला जातो बी हे त्याचं उत्तर आहे जर घोड्याला वाढ म्हटले बैलाला हत्ती म्हटले हत्तीला बैल म्हटले वाढाला सिंह म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता तर बैलाला शिंग असतात मग आता शिंगे असणारा प्राणी ओळखण्यासाठी बैलाला काय म्हटले ते पाहावं लागेल तर बैलाला हत्ती म्हटलेलं आहे म्हणजेच शिंगे असणारा प्राणी कोणता आहे तर हत्ती आहे सी हे त्याचं उत्तर आहे आणि या स्वरूपाच्या उदाहरणांमध्ये प्रश्नामध्ये जी माहिती दिली ती सत्य मानून उत्तर द्यायचं असतं तर शिंग ही बैलाला असतात परंतु बैलाला हत्ती म्हटले म्हणून आपण उत्तर सी हत्ती दिलेलं आहे जर ए बरोबर ई बी बरोबर यफ आणि सी बरोबर जी तर गो अहेडचे सांकेतिक रूप काय असेल तर या ठिकाणी पहा ए आणि ईचा संबंध लावूयात तर याच्यानंतर बी सी डी म्हणजे तीन अक्षर सोडून ई आलेला आहे बी आणि एफचा जर संबंध लावला तर बीच्यानंतर सी डी e, ही तीन अक्षर सोडून एफ आलेले आहे याच्यास अर्थ जीच्या नंतर जर आपण पाहिलं तर D, e, e, अप, जी सॉरी सीच्या नंतर जर पाहिलं तर सीच्यानंतर ई एफ तीन अक्षर सोडून जी आलेला आहे म्हणजेच जे अक्षर आहे त्या अक्षराच्या नंतर तीन अक्षर सोडून चौथं अक्षर घे घ्यायचं आहे मग जीच्या नंतर जर आपण तीन अक्षर सोडली तर ई एफ जी एच आय जे एच आय जे तीन अक्षर सोडल्यानंतर के येईल ओच्या नंतर एम एन ओ पी क्यू आर तीन अक्षर सोडली तर एस येईल तसं एच एसाठी ई ऑलरेडी आपल्याला दिलेलंच आहे एचच्या नंतर जर आपण तीन अक्षर सोडली ई एफ जी एच आय जे के तीन अक्षर सोडली तर एल येणार आहे त्याच्यानंतर ईच्या नंतर तीन अक्षर सोडली एफ जी एच तर आय येणार आहे एसाठी ई येईल आणि डीच्या नंतर परत तीन अक्षरं सोडली तर ई एफ जी एच येणार आहे म्हणजे बी त्याचं उत्तर आहे की तीन तीन अक्षर सोडून अक्षरं दिलेली आहेत त्यानंतर ए हा ई पेक्षा जेलत धावतो म्हणजे ए हा ई पेक्षा जेलत धावतो परंतु डी एवढा नाही याचाच अर्थ ई पेक्षा ए जेलत धावतो या एपेक्षा डी जेलत धावतो डी हा सी पेक्षा जेलत धावतो परंतु बी एवढा नाही म्हणजे डी हा, C पेशा B हा दी, दी पेशा सी पेक्षा जलद धावतो परंतु बी एवढा नाही तर सर्वात जलद कोण धावतो या ठिकाणी सर्वात जलद बी हा धावतो बी त्याचं उत्तर आहे म्हणजे बी सर्वात जलद बी त्याच्यापेक्षा कमी डी डी पेक्षा कमी सी आता सी आणि एचा संबंध दिला नाही पण ए पेक्षा कमी ई धावतो म्हणजे सर्वात जलद कोण धावतो तर बी धावतो एका खेळाडूचा खालून विसावा क्रमांक आहे आणि वरून पंचवीसावा क्रमांक आहे तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू आहेत आता खालून विसावा क्रमांक आणि वरून पंचवीसावा मग दोन्हीची बेरीज करून त्याच्यातून एक वजा करावा लागेल वीस आणि पंचवीस यांची जर आपण बेरीज केली तर वीस आधी पंचवीस पंच बरोबर पंचेचाळीस येते आणि या पंचेचाळीसमधून एक वजा करावा लागेल मग पंचेचाळीस वजा एक केलं तर चव्वेचाळीस हे त्याचं उत्तर आहे हे झालं फॉर्म्युल्यानुसार विदाऊट फॉर्म्युल्यानुसार सोडवायचं झालं तर खालून विसावा म्हणजे त्याच्या पाठीमागे एक कोणीच झाले वरून पंचवीसावा म्हणजे त्याच्यावर चोवीस झाले मग चोवीस आणि एकोणिशाची बेरीज त्रेचाळीस आले आणि तो खेळाडू स्वतः चव्वेचाळीस तर दोन्ही पद्धतीनं उत्तर चव्वेचाळीसच येतं त्यानंतरचा प्रश्न आहे एका वर्तुळाभोवती सहा घरे आहेत ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात मेरी लिलाजवळ राहते आमन सीमाजवळ राहत नाही सेफी मेरीच्या समोर राहते तर ज्योतीजवळ कोण राहतात तर या ठिकाणी आता एक वर्तुळ काढूयात आपण एक वर्तुळ जर आपण टाळलं या ठिकाणी तर माहिती पहा ज्योती आणि सीमा समोरासमोर राहतात समजा या ठिकाणी ज्योती राहते मग इथं कोण येणार आहे सीमा कारण ह्या समोरासमोर राहतात त्याच्यानंतर मेरी लिलाजवळ राहते शेफी आणि शेफी मेरीच्या समोर राहते समजा या ठिकाणी शेफी आपण घेतली तर या ठिकाणी मेरी येणार आहे कारण ह्या समोरासमोर राहतात आता मेरी लीलाजवळ राहते मग लिला येत या ठिकाणी येईल किंवा इथं येईल दोन्ही पैकी पण को कुठं येईल हे त्यांनी स्पष्ट दिलेलं नाही आहे पुढे पहा आमन सीमाजवळ राहत नाही म्हणजे आमन हा या सीमाच्या जवळ राहत नाही म्हणजे इथं येणार नाही इथे येणार नाही म्हणजे आमन हा या ठिकाणी येऊ शकतो आमन तर शेफी मेरीच्या स समोर ते तर घेतलं आहे आपण तर ज्योतीजवळ कोण राहतो आता इथं ज्योतीजवळ आमन पण आहे आणि लीला पण आहे किंवा जर म्हणजे आमन आणि लीला हे बी त्याचं उत्तर येऊ शकतं किंवा ही लीला इथंच याची गॅरंटी नाही ती इथे असू शकते मग लीला जर इथं आली तर ज्योतीजवळ या ठिकाणी आमन येतो आणि या ठिकाणी मेरी येते म्हणजे त्याचं उत्तर सी पण असू शकतं बी किंवा सी या दोन्ही प दोन्ही उत्तरं येऊ शकतात त्याचे तर या ठिकाणी बी आणि सी दोन्ही उत्तर येऊ शकतात हे लक्षात ठेवा दिलेल्या माहितीनुसार त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता एक नकाशा असा ठेवला की आग्नेय दिशा उत्तर बनते ईशान्य दिशा पश्चिम बनते तर दक्षिण दिशा काय बनेल आता या ठिकाणी आपण डायग्राम काढू आ, ही डायग्राम जर आपण काढली तर तुम्हाला कळायला सोपं जाईल ते इथं उत्तर दक्षिण पूर्व आणि हे पश्चिम आणि जे मधले दिशे ही आडणे ही वायव्य येते त्यानंतर अशी एक रेषा काढली तर इथं आडणे इथं नैऋत्य येणार आहे आणि या ठिकाणी ईशान्य येणार आहे तर दिलं आहे एक नटराशा असा ठेवला की आग्नेय दिशा उत्तर बनते म्हणजे ही आग्नेय दिशा ही उत्तर बनलेली आहे म्हणजे ही झालेली आहे ही जी ईशान्य दिशा आहे ही ती पश्चिम बनते म्हणजे इथं गेलेली आहे तर दक्षिण दिशा काय बनेल आता आग्नेय उत्तर झालेली आहे ईशान्य पश्चिम झालेली आहे मग ही जी वायव्य आहे ही दक्षिण होईल आणि नैऋत्य पूर्व होईल म्हणजेच याचं उत्तर काय येणार आहे वायव्य की वायव्य ही दिशा दक्षिण दिशा बनेल सी त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एका ढड्याळ्यात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितकेच टोल वाजतात तर दुपारी बारा ते रात्री आठपर्यंत पर्यंत एकूण किती टोल वाजतील आता या ठिकाणी सरळ सरळ बेरीजच ठरायची आपल्याला कशाची बेरीज ठरायची तर बारा आधी एक आधी दोन आधी तीन आधी चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ या सर्वांची बेरीज ठरायची आणि या सर्वांची जी बेरीज येईल तेच आपलं उत्तर येईल तर आता यांची जर आपण बेरीज केली तर हे बारा आणि आठ वीस होतात ह्या दोन संख्यांची बेरीज वीस आली मग वीस आणि सात सत्तावीस सत्तावीस आणि सहाची जर आपण बेरीज केली तर सत्तावीस आणि सहा तेहतीस तेहतीस आणि पाच केलं तर अडतीस अडतीस आणि चार बेचाळीस बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस पंचेचाळीस आणि दोन सत्तेचाळीस आणि हा एक अठ्ठेचाळीस म्हणजे किती टोल वाजणार आहेत अठ्ठेचाळीस टोल वाजणार आहेत हे त्याचं उत्तर आहे अजून एक शेवटचा प्रश्न आहे तो आपण पाहूयात आता रोहन दोन किलोमीटर उत्तरेस गेला नंतर उजवीकडे वळून चार किलोमीटर गेला पुन्हा उजवीकडे वळून दोन किलोमीटर गेला नंतर डावीकडे वळून चार किलोमीटर गेला तर तो मूळ जागेपासून किती अंतरावर आहे तर या स्वरूपाच्या उदाहरणामध्ये आपल्याला डायग्राम टाळावा लागेल सुरुवातीला काय दिलेलं आहे रोहन दोन किलोमीटर उत्तरेस गेला मग आता हे उत्तर दिशावर उजवीकडे वळला उत्तरेला चेहरा असताना उजवीकडे वळला म्हणजे पूर्वेला गेला तो चार किलोमीटर गेलेला आहे पुन्हा उजवीकडे वळून दोन किलोमीटर पूर्वेला चेहरा असताना दक्षिणेला परत दोन किलोमीटर गेला नंतर डावीकडे वळला आता दक्षिणेला चेहरा असताना डावीकडे वळला म्हणजे तो परत कुठं गेलेला आहे या पूर्व दिशेला गेलेला आहे तर मूळ जागेपासून किती अंतरावर आहेत आता या ठिकाणी पहा हे दोन आहे हे दोन आहे मग हे चार आहे म्हणून हे सुद्धा चिठी येणार आहे चार येणार आहे आणि हे इथून इकडं चार आहे हे चारांच्या चिठी झाले आठ किलोमीटर झालेलं आहे म्हणजे त्याचं उत्तर येणार आहे डी आठ किलोमीटर तर डायग्राम काढून ही प्रश्न सोपी जातात आणि हे सर्व प्रश्न माझं जे बुद्धिमत्ता चाचणीचं चा पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये या स्वरूपाची सर्व प्रश्न दिलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच